आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आम्हाला चर्चेला बोलवलं तर आम्ही चर्चेला जाऊ. स्वाभिमानीचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच. दिल्ली नागपूर मधल्या बैठका फिसकटल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दुधाला दरवाढ मिळावी यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागत चाललं आहे. दुसऱ्या बाजूला सरकारनं चर्चेला बोलवलं तर आम्ही चर्चेला तयार आहोत असं स्वाभिमानीकडून सांगण्यात येत आहे. तर तिसऱ्या बाजूला सरकार निर्यात अनुदानावर ठाम आहे. या दूध उत्पादक आणि ग्राहक भरडत चालला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावं आणि ते उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे. सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या होमपीच शिरोळ तालुक्यात दूध संकलन करण्याची तयारी झाल्यावर उमळवड येथे टँकर पेटवून देण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. सरकार निर्यात अनुदानावर ठाम असल्यानं आंदोलकांची कोंडी निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र नेमकं राज्यात चित्र काय आहे हेही आपण पाहावं लागेल. राज्यात 2 कोटी लिटर दुधाचं उत्पादन होतं. 30 ते 35% दूध सहकारी संस्थांकडून संकलित होतं. उरलेलं 65% दूध खाजगी संस्था संकलित करतात. एकूण उत्पादन होणाऱ्या दुधातील 60 लाख लिटर दूध घरगुती वापरासाठी ग्रामीण भागातच खर्च होतं. 70 लाख लिटर दूध पॅकिंग मधून शहरी भागात वितरण होतं तर 35 लाख लिटर दूध खवा पनीर दही आणि मिठाईसाठी जातं. 25 ते 30 लाख लिटर दुधापासून पावडर बनवली जाते. सध्या पावडरीचे दर पडल्याने दुधाची पावडर बनवणारे बाजारात दूध आणत आहेत आणि याचा परिणाम बाजारात दूध अधिक असल्याचं जाणवत आहे. दूध संघ गायीचं दूध 17 आणि 18 रुपये लिटरनं खरेदी करतात आणि ते 42 रुपये लिटरनं विकतात. ही लूट लक्षात घेण्यासारखी आहे. ही लूट सध्या थांबली पाहिजे. दूध ग्राहकांपर्यंत देणारा विक्रेता 3.5 रुपयांपासून 7 रुपयांपर्यंत कमिशन मोजतो. त्यातले 2.5 रुपये पुन्हा सहकारी संस्थेतल्या चेअरमनच्या खिशात घातले जातात. या सगळ्या लुटीत उत्पादक आणि ग्राहक भरडला चाललाय. कर्नाटकात नंदिनी हा एखादा ब्रँड आहे. गुजरात मध्ये अमूल सारखा एखादा ब्रँड आहे. मात्र महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे सारख्या ठिकाणी 72 पेक्षा अधिक ब्रँड आहेत. कर्नाटकात फेडरेशनकडे दूध जातं आणि महाराष्ट्रात खाजगी आणि सहकारी संस्थेला. त्यामुळे उत्पादकांना 5 रुपये देणं ही सुद्धा डोकेदुखी बनणार आहे. 1 किलो दुधाची पावडर बनवण्यासाठी 5 लिटर दूध लागतं. आजच्या बाजारभावात ते परवडत नाही. सरकारनं निर्यात अनुदान दूध पावडरीसाठी 50 रुपये देण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये 13 रुपये केंद्र सरकारकडून मिळतात. त्यामुळे राज्य सरकार निर्यात अनुदानाच्या निर्णयावर ठाम आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 5 रुपये प्रति लिटरच्या अनुदानावर ठाम आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील या नेत्यांशी चर्चा करत आहेत. पण खासदार राजू शेट्टी यांना चर्चेसाठी पाचारण करत नाहीत. या राजकीय तिढा प्रपंचासाठी दूध उत्पादन करणाऱ्या गरिबांच्या गळ्याला लागत आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका करताना हे दूध दरासाठी आंदोलन नाही, लोकसभेसाठी आहे असा घणाघात घातला आहे. आज झालेल्या जयसिंगपुरातील स्वाभिमानीच्या बैठकीत किन्ही टोल नाका कोल्हापूर पुणे मुख्य मार्गावर गुरुवारी रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला. एका बाजूला आंदोलन, सरकार आपल्या निर्णयावर ठाम आणि उत्पादकाला बाकी सलग 3 दिवस दूध घरी ठेवणं अवघड झालं आहे. त्यामुळे आंदोलन करते आणि सरकार पक्षानं स्वाभिमानीला चर्चेचे दरवाजे खुले करून तिढा सोडवावा आणि दुधाच्या उकळीचा चटका गरीब दूध उत्पादकाला बसू नये याची दक्षता घ्यावी. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.